नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर विद्वाप्रव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, 19 सप्टेंबर जे काही सेकंड शिफ्ट आहे मित्रांनो, बघा फेज 4 पेपर चालू झालेले आहे मित्रांनो. म्हणजे आपले जे सेंट्रल रेल्वे मित्रांनो, बघा 5 डिव्हिजन आहेत मित्रांनो. कोणते? मुंबई पुणे, त्यानंतर नागपूर भुसावळ आणि सोलापूर. मित्रांनो बघा, ह्याचे जे पेपर आहे मित्रांनो, सहसा महाराष्ट्रातले पोरं इकडंच पेपर टाकत असतात. ते फेजचे पेपर चालू झालेले मित्रांनो. बघा, असं आपल्याला वाटत होतं की काही थोडं फरक चेंजेस करतील, पण काय नाही मित्रांनो, सेम पेपर आहे. बघा प्रश्न पहिला आहे मित्रांनो, याच्यामध्ये सतलज आणि काली नदीच्या मध्ये स्थित असलेल्या प्रदेशात काय म्हटले जाते? तर बघा, कुमाऊ म्हटले जाते मित्रांनो त्या प्रदेशात, किंवा कुमाऊ हिमालय आहे जो. तर या नद्यांच्या मध्ये मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो. बघा, जे काही क्वेश्चन आहे मित्रांनो तो अशा पद्धतीचे आलेले, काही वेगळे पहिले पण असे प्रश्न विचारले जात होते मित्रांनो. बघा, आता महत्त्वाचे जे काही नद्यांच्या मधले प्रदेश मित्रांनो, बघा पंजाब आणि काश्मीर कोणत्या नद्यांच्यामध्ये? सिंधू आणि सतलजमध्ये. कुमाऊ हिमालय, सतलज आणि काली नदीच्यामध्ये. नेपाळ हिमालय, काली आणि तिस्ता नदीच्यामध्ये. आसाम हिमालय, तिस्ता व दिहांग नद्यांच्यामध्ये. मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो. बघा, याचे रिपीट होणार आहे मित्रांनो. ज्याचे काही एवढे 5 ते 6 दिवसात ज्यांचे ज्यांचे पेपर आहे मित्रांनो, त्यांना क्वेश्चन 10 दिवसाच्या हेच रिपीट पाहायला मिळणार मित्रांनो. बघा, आज उद्या जे 2-3 दिवसाचे जे काही क्वेश्चन आहे मित्रांनो, व्यवस्थित पहा, त्याच्यावरती तुम्हाला समजेल मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतात जनगणनेचा डाटा कोण कलेक्ट करतं किंवा कोण गोळा करतं? तर CSO. मित्रांनो लक्षात घ्या, याच्यावर हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या, याच्या आधी हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, आपल्या PDF मध्ये पण हा प्रश्न आहे मित्रांनो. केंद्रीय सांख्यिकी संघटन 1951 मित्रांनो. बघा, फक्त काय केलं जाते मित्रांनो, प्रश्न उलटा विचारला जातो मित्रांनो. पहिलं काय विचारलं, केंद्रीय सांख्यिकी संघटनचे हे एक कार्य आहे मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये काय केलं तर असे पर्याय टाकले होते मित्रांनो. स्थापना कधी झालेली CSO ची? 1951 मध्ये. लक्षात घ्या मित्रांनो. बघा, आरशाचं सूत्र काय मित्रांनो? बघा प्रश्न, आरशाचे सूत्र मित्रांनो काय? 1F = 1V + 1U. मित्रांनो लक्षात घ्या, असं सूत्र माझ्याशी. F म्हणजे काय? फोकल लेंथ. V म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ युनिट. U म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. मित्रांनो लक्षात घ्या, महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो हे. या पद्धतीने जी काही महत्त्वाची सूत्र आहे मित्रांनो, ती करत ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न, प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशी निर्माण केली जाते मित्रांनो? बघा, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्समच्या निर्जलीकरणामुळे निर्माण होतो मित्रांनो. बघा, हा प्रश्न आपल्या PDF मध्ये हा 4 ते 5 वेळा आलेला आहे मित्रांनो. लक्षात घ्या, असे काही नाही, क्वेश्चन रिपीट होतात मित्रांनो. बघा, निर्जलीकरणामुळे म्हणजे काय होतं मित्रांनो? जिप्समचं आहे ना, जेव्हा डिहायड्रेशन होतं त्यावेळेस प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनते. बघा, जिप्समचे 3/4 जेव्हा पाणी सुटते तेव्हा प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनते. लक्षात घ्या, CSO4 1/2 H2O. मित्रांनो लक्षात घ्या, कॅल्शियम सल्फेट हेमिनायड्रेट हे नाव आहे मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो, ब्लिचिंग पावडरचे नाव काय मित्रांनो? कॅल्शियम हायपोक्लोराईड. मित्रांनो लक्षात घ्या. बघा मित्रांनो, ऑस्ट्रेलिया ओपन मित्रांनो, याचा पण क्वेश्चन आपण घेतलेला मित्रांनो. बघा, जी काही PDF घेतलेली ज्या विद्यार्थ्यांनी, त्यांना समजलं असून की ऑस्ट्रेलियन जे काही 4 विंबल्डन मित्रांनो, लक्षात घ्या, त्यात आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे मित्रांनो यूट्यूबवरती. बघा, एक तुम्ही जर चेक करत असाल जे काही शॉर्ट व्हिडिओ मित्रांनो, एवढ्या 8-10 दिवसातली, तर त्या ठिकाणी बघा, हे बऱ्याच गोष्टी मित्रांनो, नीती आयोग, योजना आयोग, याच्यावरती पण प्रश्न टाकलेले मित्रांनो. लक्षात घ्या, या गोष्टी व्यवस्थित करा, तिकडे तुम्ही शॉर्ट पाहत नाही मित्रांनो. काही काही लोक ठीक आहे, काही त्यांचा भाग वेगळा आला. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 एक जे काही पुरुष एकलता किताब आहे, कोणी जिंकलेला आहे? तर राफेल नदाल आहे. कोणत्या देशात खेळाडू? स्पेनचा आहे. आत्तापर्यंत किती टायटल जिंकले? तर 27 टायटल जिंकले. प्रश्न उद्या येऊ शकतो, राफेल नदालने आत्तापर्यंत किती टायटल जिंकलेले मित्रांनो? तर 27 टायटल जिंकलेले. महिला एकल कोणी जिंकलेला आहे ऑस्ट्रेलियाचा? तर ॲशले बार्टी मित्रांनो, तिने जिंकलेला आहे. बघा, 4 जे काही ग्रँड स्लॅम होतात कोणत्या होतात? ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन आणि अमेरिकन. मित्रांनो बघा, तुम्हाला महिन्यावाईज पण विचारलं जाऊ शकतो, जानेवारीमध्ये कोणती असते ऑस्ट्रेलियन ओपन असते, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये फ्रेंच ओपन असते, विंबल्डनला 2 महिने सोडून द्यायचे, त्यानंतर विंबल्डन असते, आणि अमेरिकन ओपन ही आत्ता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये असते. लक्षात घ्या मित्रांनो, अशा पद्धतीने पण विचारलं जाऊ शकतो तुम्हाला. बघा मित्रांनो, हा पण प्रश्न रिपीट झाला आहे. भाकरा नांगर धरण कोणत्या नदीवर? सतलज नदीवर आहे. सोपा प्रश्न आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो, सर्वांनाच येणार आहे, पण प्रश्न हे रिपीट होतात मित्रांनो. बघा, भारतातील सर्वात उंच धरण कोणते मित्रांनो? टिहरी बांध परियोजना आहे, भागीरथी व भीलगंगा नदीवरील उत्तराखंडमध्ये आहे. लक्षात घ्या मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न उद्या विचारला जाऊ शकतो, भारतातील सर्वात उंच धरण प्रकल्प. बघा मित्रांनो, याच्या आधी एकदा आपण क्वेश्चन टाकला होता, त्यामध्ये आपण म्हणजे या आधी हा प्रश्न आलेला मित्र, तेव्हा आपण टाकलं होतं की भाकरा नांगल धरण सर्वात उंच मित्रांनो. बघा, त्यावेळेस चुकी झाली होती, कमेंट बॉक्समध्ये पण आपल्याला कोणतरी सांगितलं होतं मित्रांनो, ते बरोबर होतं, बाय मिस्टेक हे झालं होतं मित्रांनो. बघा, आता कोणतं सर्वात मोठं उंच धरण? टिहरी बांध परियोजना आहे, भागीरथी आणि भीलगंगा नदीवर. उद्या विचारलं जाऊ शकतं की भागीरथ जी काही टिहरी बांध परियोजना आहे कोणत्या नद्यावर येतं? कोणत्या? भागीरथी आणि भीलगंगा नदीवर. मित्रांनो कोणत्या राज्यात? उत्तराखंडमध्ये. राज्य आपल्याला माहीत नसतं. बघा, जे काही हिरापूर आहे ते कोणते आहे? महानदीवरती आहे. हे आपण एक प्रकल्प आहे मित्रांनो. ओंकारेश्वर परियोजना आणि सरदार सरोवर नर्मदा नदीवरती. कुठे नर्मदा नदी माहिती आहे? कोणत्या राज्यात येईल मग?
त्या पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. याआधी प्रश्न रिपीट झालेले लक्षात घ्या. ओंकारेश्वर परियोजना सरदार ज्यावेळेस सरदार सरोवर घेतलं त्यावेळेस आपण त्याच्याशी रिलेटेड नदींवरील जी काही परियोजना आहे किंवा तिच्या सहाय्यक नद्या ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत मित्रांनो. टिस्कोची स्थापना नवीन प्रश्न आला मित्रांनो कधी 1956 हा एक आहेच मित्रांनो. जे काही मतामताच्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे काही नवीन नवीन प्रकल्प चालू झाले मित्रांनो किंवा जे मोठे मोठे प्रोजेक्ट चालू झालं त्याच्यावरती एक प्रश्न येतो मित्रांनो लक्षात घ्या. त्या पद्धतीने अवघड नव्हता. परत रिपीट क्वेश्चन झाला मित्रांनो. अखंडता व धर्मनिरपेक्षता हे शब्द संविधानामध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनुसार जोडण्यात आलेले तर 42वी घटनादुरुस्ती 1976 जोडण्यात आलेली मित्रांनो. तिला लोक राज्यघटना देखील म्हटलं जातं मित्रांनो. बघा मिनी कॉन्स्टिट्यूशन ब्रेकिंग म्हटलं जातं याला. बघा याच्यामध्ये काय केलं होतं मित्रांनो, याच्यामध्ये 10 या घटनादुरुस्तीमध्ये 10 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली होती. समिती कोणती होती? सुवर्णसिंह समिती मित्रांनो. वर्तमानमध्ये 11 मूलभूत कर्तव्ये कलम या कौनकौमध्ये ती ठेवण्यात आलेली मित्रांनो. लक्षात घ्या, महत्त्वाचे सर्व ह्या गोष्टी रिपीट झालेल्या आहे मित्रांनो. तरी तुम्हाला सांगतो ज्यांनी पीडीएफ घेतली त्यांना माहिती, त्यामध्ये एक क्वेश्चन आलेले मित्रांनो. बघा मूलभूत अधिकार किती? 6 आहे मित्रांनो. बघा अवघड नाही मित्रांनो, हे सगळा अभ्यास तुमचा झालेला आहे. फक्त एक्झॅक्ट त्या टायमाला फक्त कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. पेपर एवढा अवघड नाही मित्रांनो. हे क्वेश्चन पाहिजे तर फक्त मॅथ रिझनिंग आणि काही करंट वगैरे असेल ते थोडेफार अवघड जातील. खालीलपैकी कोणते कथन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबत बरोबर नाही मित्रांनो? बघा याच्यावरती जर प्रश्न ठरलेलं असं तुम्हाला भरपूर वेळा सांगते की रिझर्व्ह बँक इंडियाचे कार्य तुम्ही करून ठेवा, महत्त्वाचा आहे प्रश्न. तर बघा हे आजला काय दिलेलं आहे, ही सर्वसामान्य लोकांना कर देते, हे चुकीचे उत्तर. त्यामुळं हे विधान बरोबर नाही मित्रांनो. आता गव्हर्नर कोण आहे? शक्तिकांत दास. किती होते? 25 मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्या आधी कोण होते? उर्जित पटेल. किती होते? 24 होते. व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. आपण पहिले कोण होते? सी डी देशमुख होते, पहिले भारतीय होते. ओ स्मिथ कोण होते? ते पहिले इंग्रजी होते. लक्षात घ्या मित्रांनो. स्थापना कधी झाली? 1935. राष्ट्रीयकरण 1949. सर्वांना माहिती या गोष्टी मित्रांनो. बघा मित्रांनो, आता हा प्रश्न पण डबल झालेला आहे मित्रांनो. गर्भशयाला कोणते यांत्रिक म्हणजे गर्भशय होतं त्याला कोणत्या यांत्रिक उपायाद्वारे रोखले जाऊ शकते मित्रांनो? इथं कृपया झाले उपायाद्वारे. तर बघा त्याच्यामध्ये कंडम, कॉपरटी, गिरबुंदर गोळ्या आणि नजमती. काय प्रश्न आहे काय कळत नाही मित्रांनो, पण हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो. बहुतेक ज्या फेजचा शिपचा म्हणजे फेजचा पेपर चालू आहे मित्रांनो, 1, 2, 3, 4 चौथी फेज आला. हा प्रश्न 4 वेळा रिपीट झालेला आहे आणि 4 फेज शिपमध्ये 4 फेजमध्ये हा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो. लक्षात घ्या, एक अवेअरनेस म्हणून हा क्वेश्चन दिला जाऊ शकतो मित्रांनो. असं पण बघा मित्रांनो, असे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहे मित्रांनो. हे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.